आम्ही एक टक्क केलं होते त्याला काही हा शेतकरी माधुरी मुख्यमंत्री गद्दार मंत्र्यांचा अरे गद्दार सरकारचं करायचं काय गद्दार एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचं करायचं काय गद्दार चंद्रकांत पाटलांचं करायचं काय आज उपोषणाला माझी मिसेस माधुरी अत्तरदेही उपोषणाला बसलेली आहे. ती एक महिला शेतकरी आहे. शेतीच्या विकासासाठी तिने काही परवानग्या घेतल्या. त्या परवानग्यावरती माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून डायरेक्ट त्याच्यावरती स्थगिती देण्यात आली. म्हणजे नियमात असताना सुद्धा मुद्दाम त्रास द्यायच्या व अशा स्थगिती देऊन समोरच्यांची जिंदगी बर्बाद करायची आमदाराला पाठीशी घालायचे मुख्यमंत्र्यांनी आणि चुकीच्या पद्धतीने वागून कुठंतरी खंडणी उकाडण्याचा आहास निर्माण करायचा हे चुकीचे कृत्य मुख्यमंत्र्यांकडून होत असून मला असं वाटतं आहे की बाकीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा देऊन हे चुकीच्या पद्धतीने त्यांना म्हणजे चुकी झालेली दिसते. म्हणजे आमच्यासारख्या एवढ्या मी एक विधानसभा क्षेत्र प्रमुख असताना मला जर त्रास होतो हे तर बाकी लोकांना किती त्रास होईल याची अपेक्षा. महायुतीत तुम्ही असतानाही तुम्ही उपोषणाला बसले आहात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात. मी आज रोजी सगळ्यांना भेटून आलो. सगळ्यांना सांगितलं की हे असे अत्याचार करत आहेत माधुरी अत्तरदेंवरती. मी सगळ्यांच्या कानावर घातलेलं आहे. जर चुकीचं आहे तर ते चुकीचंच आहे. त्यांनी हे चुकीचं केलेलं आहे म्हणून आम्ही इथं बसलेलो आहे. एवढे अत्याचार मागे कधीच 20 वर्षात पाहिलेले नाही आहे. हे शिंदे सरकार बसल्यापासून आम्हाला तरी असं वाटतं की जास्तच त्रास आम्हाला व्हायला लागलाय. आम्हाला त्रास होतोय तर पब्लिकचं काय हो. तिथं एक शेतकरी महिला जेणे शेवटी उपोषण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारीच्या बरोबरीने एका शेतकऱ्याचं उपोषण आहे की जिल्हा परिषदेच्या सदस्य असलेल्या नगरसेवक असलेल्या समाजात प्रतिष्ठा असलेल्या कुटुंबियांकडनं जर जमीन अकृषक करून किंवा त्या ठिकाणी व्यवहार व्यापार संसार चालवत असताना जर खंडणी मागण्याचे प्रकार होत असेल तर या सरकारचा निषेध करून या पाठिंबाला या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलो आहोत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघितलं नगरसेवकांचे खून होत आहेत. चाळीसगावला एका पोलीस कर्मचाऱ्याची भोसकून हत्या केली जाते. काल जेलमध्ये एका जेलरची म्हणजे जेलमध्ये कैदी सुरक्षित नाही तिथे त्याला त्या ठिकाणी मर्डर होतोय. इथे लोकप्रतिनिधींना खंडणी मागितली जाते. नक्की राज्य कोणाचं चालू आहे. कायद्याचा धाक नाही आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देत असताना अशा अनेक अन्यायग्रस्त कुटुंब सर्वसामान्य कार्यालयात फिरतायत मात्र याची कोणी दखल घ्यायला तयार नाही. हे दुर्दैव्य जळगाव जिल्ह्याचं आहे की एका बाजूला 3 मंत्री मात्र सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.